कोपरगाव शहरातील भारतरत्न डॉ एपीजे अब्दुल कलाम नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या समोर कोपरगाव तालुका पोलिसांनी कारवाईत जप्त केलेली वाळूची तसेच इतर वाहने उभी केल्याने रुग्णांना आरोग्य केंद्रात ये जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। लवकरात लवकर ही वाहने येथून हलवा, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा कोपरगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी प्रशासनाला दिलाय। सध्या प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू असल्याने दररोज शेकडो नागरिक या ठिकाणी येत असतात। यामध्ये वृद्धांचा देखील समावेश असल्याने या वृद्धांना वाहनाने लसीकरण केंद्रावर आणावे लागते। मात्र प्रशासनाने जप्त केलेल्या वाहनांच्या अडथळ्यामुळे आरोग्य केंद्रावर पोहोचण्यासाठी वृद्धांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। तसेच लहान मुले आणि महिलांना देखील आरोग्य केंद्रात जाण्यास मोठी अडचण होत आहे। पोलीस प्रशासनाने जप्त केलेल्या या वाळूच्या आणि इतर वाहनांमुळे परिसरात स्वच्छता देखील करता येत नसल्याने आरोग्य केंद्राबाहेरच नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे। त्यामुळे आरोग्य केंद्राबाहेरील लसीकरण केंद्र हे शेजारी असलेल्या नगरपरिषद कार्यालयाच्या आवारात सुरू करण्यात आले। लवकरात लवकर ही वाहने येथून हटवली नाही तर तीव्र आंदोलन करू असा इशारा नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी दिलाय। या ठिकाणी डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम नागरी आरोग्य केंद्र आहे। दिवसभरामध्ये शेकडो महिला, नागरिक, लहान मुलं, वयोवृद्ध लोक या ठिकाणी उपचारासाठी येत असतात। आता सध्या तर कोविडचं लसीकरण चालू आहे, पण या आरोग्य केंद्राभोवती, या नवीन इमारतीभोवती कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनने जप्त केलेली जी वाहनं आहेत, डंपर आहेत, ट्रॅक्टर आहेत, टेम्पो आहेत, मोटरसायकली आहेत, ट्रॉलीज आहेत, अनेक वेळा या ठिकाणी मी पोलीस अधिकाऱ्याशी बोललो की या नवीन इमारतीसमोर अशा प्रकारे अडथळा या वाहनामुळे होत आहे, लवकरात लवकर ही वाहनं काढून घ्या, कारण जनतेला हा तुमच्या या वाहनाचा नाहक त्रास जनतेला सहन करावा लागतो। याच विषयावर मी मेहरबान तहसीलदार यांच्याशीही बोललो की हे जे वाहनं उभे आहेत याच्यामुळे नागरिकांना त्रास होतो, पेशंट या केंद्रापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकत नाही, काही वयोवृद्ध नागरिकही असतात। तहसीलदार साहेबांशी बोललो, त्यांनी सांगितलं की मी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्याशी मी बोलतो, मी वारंवार या अधिकाऱ्याशी बोललो पण अजूनपर्यंत त्यांनी वाहन हरवलेलं नाही आहेत। आणि या निमित्ताने मी असं सांगू इच्छितो की वारंवार सांगून जर असं जर हे वाहन जर काढणार नसाल तर मला सुद्धा नागरिकांसाठी आंदोलन करावं लागेल, याची गंभीर दखल जर घेतली नाही तर जे काय पुढे प्रसंग येतील त्याला सामोरं जायला तुम्ही तयार आणि मी पण तयार आहे। प्रतिनिधी मुबीन खान, माय न्यूज, कोपरगाव।